मंदिर वहीं बनाएंगे, उसको कौन रोकेगा। राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होतंय। राम मंदिराचा इतिहास एका महारथी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही। ज्यानं एक रथ चालवला आणि भारताच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली। संकल्प उसको कमजोर होने नहीं देंगे, हमारा संकल्प है। उस संकल्प की पूर्ति के लिए बलिदान करना होगा तो बलिदान करेंगे, त्याग करना होगा त्याग करेंगे, सरकार की कुर्बानी देनी होगी सरकार की कुर्बानी देंगे। मर्यादा पुरुषोत्तम रामाला त्याची जन्मभूमी पुन्हा मिळेल आणि त्याचं भव्य मंदिरही उभारलं जाईल। हा विश्वास भारतीयांच्या मनात रुजवला तो 10,000 किलोमीटरच्या रथयात्रेनं। जहां राम का जन्म हुआ था मंदिर वहीं बनाएंगे, जहां राम का जन्म हुआ था मंदिर वहीं बनाएंगे। ही ब्लॅक अँड व्हाईट दृश्य 1990 मधली लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेची। 25 सप्टेंबर 1990 ला गुजरात मधल्या सोमनाथ मधून ही रथयात्रा सुरू झाली। तीस ऑक्टोबरला ही रथयात्रा अयोध्येला पोहोचणं अपेक्षित होतं। रथावर अडवाणींचे सारथी म्हणून प्रमोद महाजन आणि नरेंद्र मोदी होते। स्वतंत्र भारताच्या इतिहासात तोपर्यंत कधीच रस्त्यावर एवढी गर्दी जमली नव्हती। मंदिर वही बनाएंगेच्या घोषणा गल्ल्या गल्ल्यांमध्ये घुमत होत्या। घरोघरी रथाची पूजा व्हायची। रथ निघून गेलेल्या रस्त्याची धूळ लोक कपाळी लावायचे। भाजप काँग्रेस सगळे राजकीय पक्ष राजकीय आणि समाजशास्त्रातल्या तज्ज्ञांना त्यावेळी ही गर्दी म्हणजे अक्षरशः चमत्कार वाटत होता। खुद्द अडवाणींनाही आश्चर्य वाटत होतं। Few journalists who were accompanying me right from there in the very first day, does it seem to you that you are making history of some kind? I said, I am perplexed, I am baffled, I am not able to understand this. It will take time. Pramod Mahajan, who was with me, he was also somewhat wonderstruck and he said, ye Gujarat hai, Gujarat mein kuch aisa ho raha hai, Maharashtra may not be like this. But when it went on, I could see that it was everywhere like that. 1 फेब्रुवारी 1989 मध्ये प्रयाग मधल्या कुंभ मेळ्यात 1,00,000 साधू संतांनी राम मंदिर आंदोलनाची घोषणा केली। 10 नोव्हेंबर 1989 ला राम मंदिराचं भूमिपूजन करण्याची घोषणा साधू संतांनी केली। त्यासाठी लाखो कारसेवकांनी अयोध्येला जायचं ठरलं। संतांच्या या संकल्पामुळे हिंदूंमध्ये उत्साह होता। मात्र कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा साधू संतांना मिळत नव्हता। तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यामध्ये लक्ष देत नव्हते। खरं तर राजीव गांधींनीच 1986 मध्ये राम मंदिर खुलं केलं होतं। लालकृष्ण अडवाणी त्यावेळी भाजपचे अध्यक्ष होते। देशभरात कमळ उमलायचं असेल तर फक्त विकास आणि नवनिर्माणाची स्वप्न दाखवून चालणार नाहीत, तर देशात 82% असणाऱ्या हिंदूंच्या आस्थेबद्दलही बोलावं लागेल हे अडवाणींना समजलं होतं। नोव्हेंबर 1989 मध्ये लोकसभा निवडणुका होणार होत्या। त्यापूर्वी जूनमध्ये हिमाचल प्रदेशातील पालमपूर या ठिकाणी भाजपचं एक मोठे संमेलन झालं आणि या संमेलनामध्येच अजेंडा ठरवण्यात आला,
प्रस्ताव पास करण्यात आला राम मंदिराचा। अडवाणींच्या अयोध्या आंदोलनाची दखल काँग्रेसलाही घ्यावी लागली आणि काँग्रेसनं प्रचाराची सुरुवात अयोध्येतून केली। राजीव गांधींनी राम राज्य आणण्याचं आश्वासन दिलं। त्याचवेळी राजीव गांधींवर बोफोर्स घोटाळ्याचे आरोप होऊ लागले। या सगळ्याचा परिणाम म्हणजे निवडणुकीनंतर काँग्रेस 414 खासदारांवरून थेट 197 खासदारांपर्यंत खाली आली आणि 2 खासदारांच्या भाजपनं थेट 85 जागांवर उडी घेतली। दोन डिसेंबर 1989 ला राष्ट्रीय मोर्चा आघाडीचं सरकार बनलं आणि व्हीपी सिंह पंतप्रधान ठरले। सरकारला भाजपनंही बाहेरून पाठिंबा दर्शवला होता। काँग्रेस विरुद्ध सगळे असं चित्र तेव्हा होतं। त्याचवेळी आपल्याला भविष्यात भाजप तगडं आव्हान देईल ही जाणीव काँग्रेसला होऊ लागली होती। राजीव गांधींनी भाजपवर सांप्रदायिकतेचे आरोप सुरू केले। द रायझिंग कम्युनिझम डज कॉज मी फियर फॉर इंडिया, येट आय हॅव अ ट्रेमेंडस फेथ इन द पीपल ऑफ इंडिया अँड आय नो दॅट दे आर फंडामेंटली सेक्युलर। तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग यांच्याकडून साधू संतांच्या अपेक्षा वाढल्या होत्या। फेब्रुवारी 1990 मध्ये कार सेवा करण्याचं साधू संतांनी निश्चित केलं। व्हीपी सिंगांना हे समजताच त्यांनी साधू संतांना दिल्लीत बोलावलं आणि 4 महिन्यात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। मात्र सरकारकडून कुठलीच हालचाल होत नव्हती। अखेर जून मध्ये बैठकीत कार सेवेची तारीख निश्चित करण्यात आली, 30 ऑक्टोबर 1990। राम मंदिराबाबतची जनभावना तीव्र होते हे ओळखणारे पहिली व्यक्ती म्हणजेच की प्रमोद महाजन। प्रमोद महाजन 1990 एकदा लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी गेले आणि तिथे चर्चा झाली राम मंदिर आणि कारसेवेची। यावेळी 3 व्यक्ती उपस्थित होते, एक प्रमोद महाजन, दुसरे लालकृष्ण अडवाणी आणि तिसरे म्हणजेच की त्यांच्या पत्नी कमला अडवाणी। अडवाणींना पदयात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं होतं, विशेषतः गावखेड्यात वसलेल्या जनतेपर्यंत पोहोचायचं होतं। त्यांना अयोध्या आंदोलन समजावून सांगायचं होतं। प्रमोद महाजन म्हणाले, पदयात्रेत खूप वेळ जाईल, तुम्ही गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागांपर्यंतच पोहोचू शकाल। अडवाणी म्हणाले, मग आपण काय करू शकतो, कारमधून यात्रा करणं मला पटत नाही, मग आपण जीप मधून यात्रा करूया का? प्रमोद महाजनांना एक कल्पना सुचली। ते म्हणाले, आपण रथयात्रा काढूया का, कारण ही यात्रा राम मंदिरासाठी आहे। अडवाणींना महाजनांची आयडिया आवडली। ते म्हणाले, ही रथयात्रा नेमकी कशी असेल? आपण एक मिनी बस किंवा मिनी ट्रक घेऊया आणि त्याला रथाप्रमाणे बनवूया। तुम्ही त्या रथामधून यात्रा करा। अयोध्येतल्या राम मंदिरासाठी आपल्याला मोठं जन आंदोलन उभारायचंय, आपण याला राम रथयात्रा नाव देऊया। अडवाणींना रथयात्रेची कल्पना आवडली आणि रथयात्रा काढण्याचं पक्क झालं। रथ तयार करण्याची जबाबदारी प्रमोद महाजनांची होती। त्यांनी एका टोयोटा बसला रथाचा आकार दिला। रिमेंबर व्हेन आई यूज्ड टू से कि लोग कहते हैं कि ये तो राम का रथ है, राम का रथ नहीं है, ये तो टोयोटा के एक वो है। तो मुझे आकर के लोग क्यों क्यों कहते हो, ऐसा क्यों कहते हो, व्हाई आर यू सेइंग इट, व्हाई आर यू ट्राइंग टू अंडरमाइन द इंपैक्ट ऑफ इट व्हिच इज बीइंग फेल्ट। या रथयात्रेचे महारथी अडवाणी होते तर प्रमोद महाजन रथयात्रेचे पहिले सारथी होते। रथयात्रेसाठी 10,000 किलोमीटरचा मार्ग निश्चित करण्यात आला। रथयात्रा गुजरातमधून निघून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार मार्गे उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत पोहोचणार होती। 25 सप्टेंबर 1990 ला सकाळी लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ मंदिरात ज्योतिर्लिंगाची पूजा केली।
रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी भाजपचे उपाध्यक्ष राजमाता विजयराजे सिंधिया आणि सिकंदर बख्त सोमनाथ मध्ये आले होते. सोमनाथ मंदिरावर मुघलांनी अनेक आक्रमण केली तरीही सोमनाथ दिमाखात उभं राहिलं. म्हणूनच सोमनाथ पासून अडवाणींची रथयात्रा सुरू झाली. अडवाणींची रथयात्रा जसजशी पुढे जात होती लोकांचा उत्साह प्रेम वाढत होत. एका दिवसात रथयात्रा 300 किलोमीटरचा प्रवास करायची. दर दिवशी 20 ते 25 सभा व्हायच्या. अडवाणींची 5-5 मिनिटांची भाषणं व्हायची. रात्री रथयात्रा कितीही उशिरा संपली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता रथयात्रा सुरू व्हायची. या रथयात्रेदरम्यान अडवाणी मोठ्या सभाही घ्यायचे. अडवाणींचं भाषण ऐकायला प्रचंड गर्दी व्हायची. सोमनाथ से चला है और जिसने मन में संकल्प किया हुआ है कि 30 अक्टूबर को वहां पर पहुंच करके कार सेवा करेंगे और मंदिर वहीं बनाएंगे, उसको कौन रोकेगा. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, धर्म भारताचा आत्मा आहे. अडवाणींनी हे पुस्तकात वाचलं होतं. मात्र याचा प्रत्यक्ष अनुभव अडवाणींना रथयात्रेदरम्यान येत होता. राम आणि राष्ट्रवाद हा अडवाणींचा अजेंडा होता. अडवाणींच्या या रथयात्रेचा आता विरोधकांनीही धसका घेतला होता. रथयात्रेच्या काही दिवस आधीच व्हीपी सिंग सरकारनं मंडल आयोगाचा मास्टर स्ट्रोक मारला होता. मागास वर्गाला 27% आरक्षणाचा निर्णय 7 ऑगस्ट 1990 ला घेण्यात आला होता. याची माहिती तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंगांनी स्वतः स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून देशाला दिली होती. डॉक्टर भीमराव आंबेडकर किस न्याय वर्ष में एक फैसला हाल में सरकार ने लिया कि पिछड़े वर्ग को हम सरकारी नौकरियों में और पब्लिक सेक्टर में स्थान दें. सत्ता के इस ढांचे में देश की चलाने और संवारने में उसके फैसला करने में हम हिस्सेदारी देने चाहते हैं और मजबूती से देना चाहते हैं. नव्वदच्या दशकात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग होत होता. मंडल विरुद्ध कमंडल अशा प्रचाराला सुरुवात झाली होती. अडवाणींची रथयात्रा बिहार आणि उत्तर प्रदेशात येण्याआधीच धमक्या येऊ लागल्या होत्या. रथयात्रा आपल्या राज्यात येऊ देणार नाही असं व्हीपी सिंग सरकारला पाठिंबा देणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी तसंच बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादवांनी घोषित केलं होतं. मैं इस मंच के माध्यम से पुनः श्री अडवाणी जी से अपील करना चाहता हूं, अपनी यात्रा को स्थगित कर दें. स्थगित करके वो दिल्ली वापस चले जाएं. देश हित में अगर इंसान ही नहीं रहेगा, इंसान नहीं रहेगा तो मंदिर में घंटी कौन बजाएगा. हम अपने राज में मतलब दंगा फसाद को फैलने नहीं देंगे. जहां फैलाने का नाम लिया और जहां बवेला खड़ा करने का नाम लिया तो फिर हमारे साथ चाहे राज रहे या राज चला जाए, हम इस पर कोई समझौता करने वाले नहीं है. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा पुढे चालतच राहिली. अखेर 23 ऑक्टोबर 1990 ला बिहारमधल्या समस्तीपूरमध्ये मध्यरात्री 3 वाजता अडवाणींना अटक करण्यात आली. प्रमोद महाजन मेरे साथ थे, सारी यात्रा की व्यवस्था कर रहे थे. उन्होंने कहा कि देखो समस्तीपुर छोटा स्थान है, वहाँ रात्रि को जाकर के अडवाणी विश्राम करेंगे.
बाद में जब दूसरे दिन सुबह सुबह उनको पता लगा कि समस्तीपुर में मुझे बिहार की सरकार ने गिरफ्तार करके और हेलीकॉप्टर से कहीं जेल में भेज दिया, तो बहुत दुखी हुए कि हमने सबसे महत्वपूर्ण जो प्रसंग था वो मिस कर दिया। प्लान नुसार 24 ऑक्टोबरला अडवाणींची रथयात्रा उत्तर प्रदेशात प्रवेश करणार होती, मात्र धार्मिक तणावाचं कारण देत अडवाणींना अटक करण्यात आली। आपली रथयात्रा जिथं जिथं गेली तिथल्या एकाही ठिकाणी दंगल किंवा धार्मिक हिंसा झाली नाही असा दावा अडवाणींनी माय कंट्री माय लाईफ या त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे। आय हॅव ऑलवेज सेड, मेरे भाषण में से एक कोई वाक्य निकाल दो जिसको कोई एंटी मुस्लिम कह सके, कोई दूसरे के खिलाफ कह सके, तो आई वुड प्लीड गिल्टी। संपूर्ण रथयात्रे दरम्यान अडवाणी आक्रमक होते, मात्र त्यांची भाषा मर्यादित होती। लक्ष एकच होत, अयोध्येत राम मंदिर। जो लोग कहते हैं ना कि तो अयोध्या मंदिर और राम मंदिर, उसकी चर्चा के आधार पर ही भारतीय जनता पार्टी ने और भारतीय जनसंघ ने यह स्थान प्राप्त किया है, मैं उनको कहता हूँ हाँ बराबर किया है। हम अगर अयोध्या की बात में विश्वास करते हैं, आंदोलन करते हैं, तो उसमें अपोलोजेटिक नहीं होना चाहिए, कभी भी गर्व करना चाहिए। ज्या दिवशी अडवाणींना अटक झाली त्याच दिवशी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात भाजपनं व्ही पी सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला। देअर वॉज अन अंडरस्टँडिंग विथ द गव्हर्नमेंट अँड द अंडरस्टँडिंग वॉज दॅट अडवाणी जी विल बी अलाउड टू कम्प्लीट हिज रथ यात्रा। बहुमत सिद्ध न करता आल्यानं 7 नोव्हेंबरला व्ही पी सिंग सरकार पडलं। एकीकडे दिल्लीच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत होत्या, दुसरीकडे उत्तर प्रदेशात राम मंदिरावरून वातावरण तापलं होतं। अयोध्येत कार सेवा करू देणार नाही असं उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंहांनी स्पष्ट केलं होतं। मात्र विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन महासचिव अशोक सिंघल 28 ऑक्टोबरलाच अयोध्येत पोहोचले होते। 20 ऑक्टोबरला अयोध्येत हजारो कार सेवक दाखल झाले। November 2 1990 रोजी राम जन्मभूमीकडे कूच करणाऱ्या कार सेवकांवर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला। याच गोळीबारात कोलकात्याहून आलेल्या कोठारी बंधूंचा मृत्यू झाला। दरम्यान 10 नोव्हेंबरला व्ही पी सिंग पाय उतार झाले आणि चंद्रशेखर पंतप्रधान झाले। भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। त्यांना काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा दिला और शुद्ध अंतःकरण से निर्वाहन करूंगा। 19 नोव्हेंबरला लालकृष्ण अडवाणी अयोध्येत पोहोचले। 91 उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपचा विजय झाला आणि कल्याण सिंह मुख्यमंत्री झाले। त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 100 खासदार निवडून आले। नरसिंहराव पंतप्रधान झाले। दुसरीकडे अयोध्येच्या राम मंदिरासाठी भाजपनं कोर्टात संघर्ष सुरू केला होता। उत्तर प्रदेशच्या कल्याण सिंह सरकारनं अयोध्येत शांततेत कारसेवा करण्याचं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केलं होतं। 28 नोव्हेंबर 1992 सुप्रीम कोर्टानं प्रातिनिधिक कारसेवेची परवानगी दिली आणि भाजप विश्व हिंदू परिषद राम मंदिर आंदोलनासाठी सज्ज झालं। अयोध्येत जाण्याआधी 5 डिसेंबर 1992 वाजपेयी अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनी लखनौमध्ये मोठी सभा घेतली। त्यावेळी वाजपेयींनी केलेलं भाषण सोशल मीडिया नसतानाही व्हायरल झालं।
मगर सुप्रीम कोर्ट ने ये भी कहा है कि आप भजन कर सकते हैं, कीर्तन कर सकते हैं। अब भजन एक व्यक्ति नहीं करता, भजन होता है तो सामूहिक होता है, और कीर्तन के लिए तो और भी लोगों की आवश्यकता होती है, और भजन और कीर्तन खड़े खड़े नहीं हो सकते। कब तक खड़े रहेंगे? वहां नुकीले पत्थर निकले उन पर तो कोई नहीं बैठ सकता, तो जमीन को समतल करना पड़ेगा, बैठने लायक बनाना पड़ेगा। यज्ञ का आयोजन होगा तो कुछ निर्माण भी होगा, कम से कम पेटी तो बनेगी। लालकृष्ण अडवाणींनी याच व्यासपीठावरून दिल्ली सरकारला राम मंदिराची आठवण करून दिली। सप्तमूर्ती परिसमाप्ती होती, सफलता के शिखर तक हम नहीं पहुंचे, वहां पर एक भव्य मंदिर बनकर तैयार नहीं होता तब चैन से नहीं बैठे। जय श्री राम। पुढच्याच दिवशी 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येतील कार सेवा अचानक हिंसक झाली। कार सेवक प्रचंड आक्रमक झाले। पोलीस प्रशासन सगळे कार सेवकांपुढे हतबल ठरले होते। हा भाजपचा कट होता हा आरोप सातत्यानं होत राहिला तर आपण कारसेवकांना भडकवत नव्हतो, उलट शांत करण्याचा प्रयत्न करत होतो असं अडवाणी वारंवार सांगत राहिले। आय ट्राईड माय अटमोस्ट, ऑल अपील्स वर मेड फ्रॉम माय साईड, फ्रॉम द आरएसएस साईड, फ्रॉम द विश्व हिंदू परिषद साईड, इन ऑल लँग्वेजेस, बट नो रिस्पॉन्स अँड इट वेंट ऑन। अँड देन व्हेन आय आस्क्ड द पोलीस ऑफिसर्स हू वर देअर, आय वुड लाईक टू गो अँड स्टॉप देम देअर, ही सेड नो आय वी कांट अलाउ यू टू गो। 6 डिसेंबरला कल्याण सिंहांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। उत्तर प्रदेशात राष्ट्रपती शासन लावण्यात आलं। 8 डिसेंबरला अडवाणींना अटक झाली। अडवाणींसह मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती आणि भाजपच्या अनेक नेत्यांना आरोपी करण्यात आलं। सीबीआय चौकशी लागली। 28 वर्षांनंतर 2020 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयानं अडवाणींसह 32 आरोपींना दोषमुक्त केलं। 9 नोव्हेंबर 2022ला अलाहाबाद हायकोर्टानंही सगळ्यांना दोषमुक्त केलं। चार मध्ये निवडणुकीतल्या पराभवानंतर भाजपमधलं वाजपेयी अडवाणी युग जवळपास संपलं होतं। मात्र पुढच्या 10 वर्षात अडवाणींच्या रथयात्रेत सारथी असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं दमदार कमबॅक केलं आणि देशात पहिल्यांदा बहुमताचं सरकार अस्तित्वात आलं। मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि 9 नोव्हेंबर 2019ला जेव्हा सुप्रीम कोर्टानं राम मंदिराचा सर्वोच्च निकाल दिला त्यावेळी देशात मोदी सरकार तर उत्तर प्रदेशात योगी सरकार होतं। आता देशात मोदी सरकारच्या काळातच भव्य राम मंदिर झालंय। काळानुसार स्वप्नही बदलत असतात। अडवाणी जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांचं स्वप्न होतं भारताच्या स्वातंत्र्याचं। वर्षांच्या अडवाणींनी दुसरा मोठा संकल्प केला होता तो रामासाठी अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा। अडवाणी 92 वर्षांचे असताना हे स्वप्न पूर्ण होत होत। आता राम मंदिर बांधून तयार झालंय तेव्हा अडवाणी 96 वर्षांचे। ज्या रामलल्लासाठी रथयात्रा काढण्यात आली त्या रामाचं आज भव्य मंदिर होतंय, त्यामध्ये राम विराजमान होतोय। अडवाणींसाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण। श्री राम का आशीर्वाद भारत और भारतवासियों को सदैव प्राप्त हो,
यही मेरी कामना है। जय श्री राम। जहां राम का जन्म हुआ था मंदिर वही बनाएंगे। जहां राम का जन्म हुआ था मंदिर वही।